नमस्कार, मी पी एन दुर्गाडे, लेक्चरर इन डीकेटी यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक। मी आज तुम्हाला सेकंड इयर मध्ये कॉम्प्युटर ग्राफिक्स हा जो काही सब्जेक्ट आहे त्याच्याबद्दल, त्याच्या सिलेबस बद्दल मी थोडं काही सांगू इच्छिते आहे। एमएसबीटी मुंबई तर्फे जो आपल्याला टीचिंग स्कीम आणि एक्झामिनेशन स्कीम दिले, ज्याच्यामध्ये कॉम्प्युटर ग्राफिक्स मध्ये आपल्याला आठवड्याला म्हणजे वीकली 3 लेक्चर्स असणार आहे, 2 प्रॅक्टिकल्स असतील आणि 3 आवरचा आपल्याला पेपर असणार आहे जो 70 मार्काचा असेल आणि 30 मार्क युनिट टेस्ट आणि मायक्रो प्रोजेक्ट मिळून असेल, असा आपल्याला टोटल 100 मार्काचा पेपर असणार आहे। तसंच प्रॅक्टिकल हे 25 मार्काचं इंटरनल असेल आणि 20 मार्क हे प्रॅक्टिकलचे असतील, असे टोटल 50 मार्क। हा कॉम्प्युटर ग्राफिक्स हा जो सब्जेक्ट आहे हा 150 मार्कांसाठी आपल्या रिझल्ट असेल। त्यानंतर जो काही आपल्याला कोर्स आउटकम म्हणतो, कोर्स आउटकम म्हणजे काय, तर मुलांना प्रत्येक टॉपिक मधून काय शिकायला मिळणार आहे ते म्हणजेच आपलं कोर्स आउटकम। त्यातला पहिला जो आहे कोर्स आउटकम म्हणजे मॅनिप्युलेट व्हिज्युअल अँड जिओमेट्रिक इन्फॉर्मेशन ऑफ इमेजेस। सेकंड जो आहे इम्प्लिमेंट स्टँडर्ड अल्गोरिदम्स टू ड्रॉ व्हेरियस ग्राफिक ऑब्जेक्ट युजिंग सी प्रोग्राम। थर्ड जो आहे डेव्हलप प्रोग्राम ऑफ 2D अँड 3D ट्रान्सफॉर्मेशन। फोर्थ यूज प्रोजेक्शन्स टू व्हिज्युअलाइज ऑब्जेक्ट ऑन व्ह्यू प्लेन। फिफ्थ इम्प्लिमेंट व्हेरियस क्लिपिंग अल्गोरिदम अँड सिक्स डेव्हलप प्रोग्राम टू क्रिएट कर्व्स युजिंग अल्गोरिदम। याच्यामध्ये आपण जो काही फर्स्ट सीओ बघितला मॅन्युप्युलेट व्हिज्युअल अँड जिओमेट्री इन्फॉर्मेशन ऑफ इमेजेस, जे आपल्याला कॉम्प्युटर ग्राफिक्स मध्ये किंवा साधं ग्राफिक्स म्हणलं तर लाईन असेल, सर्कल असेल, अर्क असेल किंवा आपल्याला एखादा टेक्स्ट द्यायचा असेल, याच्यासाठी आपण जे काही इन्फॉर्मेशन म्हणजेच जे काही डिस्प्ले डिव्हायसेस असतील त्याच्यामध्ये जे आपण प्रोग्रामिंग मध्ये बेसिक वापरणार आहे त्याचे सिंटॅक्स आहे। सेकंड इम्प्लिमेंट स्टँडर्ड अल्गोरिदम टू ड्रॉ व्हेरियस ग्राफिक्स ऑब्जेक्ट युजिंग सी प्रोग्रामिंग। सेकंड चॅप्टर मध्ये आपण जर आपल्याला लाईन ड्रॉ करायची असेल किंवा एखादा सर्कल ड्रॉ करायचं असेल, एखादा अर्क ड्रॉ करायचा असेल, त्याच्यासाठी वेगवेगळ्या टाईपचे अल्गोरिदम आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहे। तिसरा जो आहे डेव्हलप प्रोग्राम्स ऑफ 2D अँड 3D ट्रान्सफॉर्मेशन। समजा आपल्याकडे एखादा ऑब्जेक्ट असेल, तो ऑब्जेक्ट 2D मध्ये कसा रोटेट होतो किंवा स्केल कशी वाढवली जाते किंवा त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं, रोटेशन असेल, शेअरिंग असेल, हे सगळं आपण 2D अँड 3D मध्ये बघणार आहे। नेक्स्ट आहे यूज प्रोजेक्शन टू व्हिज्युअलाइज ऑब्जेक्ट ऑन व्ह्यू प्लेन। प्रोजेक्शन म्हणजे आपण जे काही प्रोजेक्टर वापरतो त्याचं आपल्याला रिफ्लेक्शन होतं। आता ह्या प्रोजेक्शन मध्ये दोन टाईप आहेत, एक आहे तो पर्स्पेक्टिव्ह आणि दुसरा आहे तो पॅरलल। हे दोन्ही प्रोजेक्शन सेम असणार आहेत, फक्त दोघांचा डिफरन्स आहे, तो आपण थर्ड चॅप्टर मध्येच बघणार आहे। पाचवा जो आहे इम्प्लिमेंट व्हेरियस क्लिपिंग अल्गोरिदम। समजा आपल्याला एखादी विंडो दिली आणि त्या विंडोच्या बाहेर आपण काय केलंय, एखादी इमेज असेल ती विंडोच्या आतमध्ये पण असेल किंवा बाहेरही असेल, जर मला बाहेरच्या विंडोच्या बाहेरचा जो काही पोर्शन आहे तो मला क्लिप करायचा असेल म्हणजेच आपण त्याला ट्रिम म्हणतो, जर त्या विंडोच्या बाहेर एखादी लाईन गेली असेल किंवा एखादा ऑब्जेक्ट गेला असेल तो जर मला ट्रिम करायचा असेल त्याच्यासाठी आपण व्हेरियस अल्गोरिदम यूज करणार आहे। नेक्स्ट आहे डेव्हलप प्रोग्राम टू क्रिएट कर्व्स युजिंग अल्गोरिदम। जर आपल्याला एखादा कर्व काढायचा असेल तर त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या टाईपचे अल्गोरिदम यूज करून आपण कर्व ड्रॉ करू शकतो। आता आपण इन डिटेल मध्ये प्रत्येक चॅप्टर मध्ये किंवा प्रत्येक युनिट मध्ये काय आहे ते आपण शिकणार आहोत। युनिट नंबर 1 बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर ग्राफिक्स। आता बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर ग्राफिक्स मध्ये आपण फर्स्ट इयरला असताना ग्राफिक्स हा सब्जेक्ट शिकलाय। ग्राफिक्स मध्ये आपण लाईन काढतो, सर्कल काढतो किंवा एखादा आर्क काढणार असेल किंवा एखादा ऑब्जेक्ट आपण ड्रॉ करतो, त्याच्यासाठी जे काही लागणार आहे ते फक्त आपण काय करणार आहे कॉम्प्युटर मध्ये काढणार आहे। आता कॉम्प्युटर मध्ये जर तुम्ही ग्राफिक्स डिझाईन करायचं म्हटलं तर पहिल्यांदा आपल्याला इमेजेस आणि ऑब्जेक्ट याच्यातला डिफरन्स माहिती पाहिजे। नेक्स्ट आहे व्हॉट इज द पिक्सेल अँड व्हॉट इज द रिझोल्युशन। आता रिझोल्युशन हा आपल्या कॉम्प्युटरच्या डिस्प्लेला डिपेंड आहे। नेक्स्ट आहे टेक्स्ट मोड आणि ग्राफिक्स मोड। आता हे टेक्स्ट मोड आणि ग्राफिक्स मोड जे आहे ते ग्राफिक्स मध्ये प्रोग्रामिंग साठी कंपल्सरी असतात,
म्हणजे हे आपले बेसिक नीड आहे टेक्स्ट मोड आणि ग्राफिक्स मोड. नेक्स्ट आहे बेसिक ग्राफिक्स पाइपलाईन. जर आपल्याला एखादं कॉम्प्युटर मध्ये एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ करायचं असेल तर त्याची बेसिक पाइपलाईन काय असते ती इन डिटेल मध्ये आहे. नेक्स्ट आहे बिटमॅप आणि वेक्टर बेस्ड ग्राफिक्स. आता बिटमॅप आणि वेक्टर हे दोन टाईप आहेत आपण जर ग्राफिक्स डिझाईन करायचं असेल तर. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऍप्लिकेशन ऑफ कॉम्प्युटर ग्राफिक्स. आता कॉम्प्युटर ग्राफिक्सचं ऍप्लिकेशन म्हणजे आपण कॉम्प्युटर ग्राफिक्स कुठे कुठे यूज करू शकतो हे इन डिटेल मध्ये आहे. नेक्स्ट आहे डिस्प्ले डिव्हायसेस. आता डिस्प्ले डिव्हायसेस म्हणजे काय, जर तुम्ही एखादा ऑब्जेक्ट कॉम्प्युटर वरती ड्रॉ करणार असेल तर आपल्या ज्या स्क्रीन असतात त्या वेगवेगळ्या टाईपच्या असतात. मग त्याच्यामध्ये रास्टर स्कॅन डिस्प्ले असेल, रँडम स्कॅन डिस्प्ले असेल, फ्लॅट पॅनल डिस्प्ले असेल, एलईडी असेल, एलसीडी डिस्प्ले असेल, प्लाझ्मा डिस्प्ले असेल किंवा टच स्क्रीन असेल. म्हणजे जे आधी सुरुवातीपासून आतापर्यंत आपण टच स्क्रीन पर्यंत जेवढे काही डिस्प्ले आपण वापरू शकतो ते सगळे डिव्हायसेस आहेत. नेक्स्ट आहे आउटपुट प्रिमिटिव्ह. आउटपुट प्रिमिटिव्ह मध्ये काय की आपण जर ग्राफिक्स डिझाइन काढणार असेल तर आपण त्याच्यामध्ये काय काय आउटपुट देऊ शकतो. एक आहे लाईन, दुसरा पॉलिगॉन, नंतर मार्कर आणि टेक्स्ट, असे चार आपण आउटपुट प्रिमिटिव्ह यूज करतो. नेक्स्ट आहे ग्राफिक फंक्शन्स अँड स्टँडर्ड. आता ग्राफिक फंक्शन्स अँड स्टँडर्ड मध्ये काय आहे तर जे काही आपण प्रोग्राम करणार आहे ग्राफिक्सचे त्या ग्राफिक्स मध्ये आपण काय काय यूज करणार आहे ते सगळं याच्यामध्ये असणार आहे. नेक्स्ट आहे लेटेस्ट ट्रेंड इन कॉम्प्युटर ग्राफिक्स. आता जे काही कॉम्प्युटर ग्राफिक्स आता कंपनीमध्ये बरेच यूज केले जातात त्याच्यामध्ये दोन टाईप मध्ये आपण काय करतोय लेटेस्ट ट्रेंड आहेत. एक आहे तो व्हर्च्युअल रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी आणि ऑगमेंटेड रियालिटी. व्हर्च्युअल रियालिटी म्हणजेच आता तुम्ही मोबाईल साठी व्हीआर बॉक्स आलाय. व्हीआर बॉक्स म्हणजे काय करतोय आपण की आपला मोबाईल ठेवतो, त्यानंतर जी काही इमेज लांब आहे किंवा जी काही इमेज अशी छोटी दिसते ती आपल्याला जवळून पाहता येते हे व्हर्च्युअल रियालिटी मध्ये. सेम ऑगमेंटेड रियालिटी म्हणजे आपण जे काही आता आहे ते बघतोय ते रिअल मध्ये दिसेल. त्यानंतर सेकंड चॅप्टर जो आहे तो म्हणजे कुठला असणार आहे सेकंड युनिट रास्टर स्कॅन ग्राफिक्स. आता रास्टर स्कॅन ग्राफिक्स मध्ये काय असणार आहे मी मगाशी सांगितलं तुम्हाला की आपल्याला एखादी लाईन ड्रॉ करायची असेल, सर्कल ड्रॉ करायचं असेल, एखादा पॉलिगॉन काढायचं असेल तर आपण त्याच्यासाठी कुठले अल्गोरिदम यूज करू शकतो. जर एखादी लाईन जर तुम्हाला ड्रॉ करायची असेल तर डिरेक्टली आपण सिंटॅक्स वापरू शकतो जो आपल्याला फर्स्ट चॅप्टर मध्ये असणार आहे. पण तोच जर सिंटॅक्स न वापरता आपण अल्गोरिदम यूज करून पण ती लाईन ड्रॉ करू शकतो. आता याच्यामध्ये जे काही लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम आहेत ते दोन टाईपचे आहेत. एक आहे तो डिजिटल डिफरन्शियल अनालायझर ज्याला आपण डीडीए म्हणणार आहे आणि नेक्स्ट आहे तो ब्रिसेनाम्स अल्गोरिदम. म्हणजे दोन लाईन जर ड्रॉ करायचं असेल तर हे दोन अल्गोरिदम आपण यूज करून पण लाईन ड्रॉ करू शकतो. नेक्स्ट आहे सर्कल जनरेशन अल्गोरिदम. आता सर्कल जनरेशन अल्गोरिदम मध्ये सिमेट्री ऑफ सर्कल म्हणजे आपला जो सर्कल आहे तो 8 पार्ट मध्ये डिवाइड केला जातो. मग त्याच्यामध्ये एक्स आणि वाय ऍक्सिस असतात, ते एक्स आणि वाय ऍक्सिस पॉझिटिव्हली कधी असतात आणि निगेटिव्हली कधी असतात हे त्याच्यामध्ये असणार आहे. नेक्स्ट आहे ब्रिसेनाम सर्कल ड्रॉइंग अल्गोरिदम. आता याच्यामध्ये पण सेम दोन अल्गोरिदम असतात, एक डीडीए सर्कल अल्गोरिदम आणि दुसरा आहे तो ब्रिसेनाम सर्कल अल्गोरिदम. पण डीडीए अल्गोरिदम हा आपल्याला सिलेबसला नाहीये त्यामुळं फक्त आपल्याला ब्रिसेनाम सर्कल ड्रॉइंग अल्गोरिदम एकच बघायचा आहे. थर्ड आहे पॉलिगॉन. आता पॉलिगॉन म्हणजे काय, एकापेक्षा जास्त लाईन जर आपण जोडल्या तर आपल्याला पॉलिगॉन तयार होईल. त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ पॉलिगॉन आहेत. मग टाइप्स ऑफ पॉलिगॉन मध्ये कॅनव्हस आणि कॉनकेव्ह असे दोन आहेत. नेक्स्ट आहे तो इनसाइड आणि आउटसाइड टेस्ट. म्हणजे एखादा पॉलिगॉन मध्ये जर एखादा पॉलिगॉन असेल आणि तुमचा ऑब्जेक्ट तो आतमध्ये आहे, विंडोच्या आतमध्ये आहे का बाहेर मध्ये आहे त्याच्या टेस्ट असणार आहे. नेक्स्ट आहे पॉलिगॉन फिलिंग अल्गोरिदम. मग पॉलिगॉन फिलिंग अल्गोरिदम मध्ये काय असणार आहे तर तुमचा एखादा पॉलिगॉन जो आहे किंवा ऑब्जेक्ट असेल तो जर तुम्हाला फिल करायचा असेल एखादा कलर न असेल तर तो तुम्ही काय कुठला आहे ना अल्गोरिदम यूज करून करू शकता. एक आहे तो सीडफिल अल्गोरिदम. आता सीडफिल अल्गोरिदम मध्ये पण परत दोन टाईप आहेत, एक आहे बाउंड्री फिल अल्गोरिदम किंवा फ्लड फिल अल्गोरिदम. बाउंड्री फिल अल्गोरिदम मध्ये काय करतो जो काही आपला पॉलिगॉन आहे त्याची जी काही बाउंड्री असेल ती आपण काय करू शकतो फिल करू शकतो.
आणि दुसरा आहे तो फ्लड फील अल्गोरिदम. फ्लड म्हणजे आपण महापूर म्हणतो, तो कसाही पसरू शकतो बरोबर. त्याबरोबर पॉलीगॉन मध्ये आपण जर एखादा पॉइंट सिलेक्ट केला आणि तिथं कलर आपण जर टाकला तर तो पूर्ण त्या पॉलीगॉन जोपर्यंत बाउंड्री आपली संपत नाही तोपर्यंत तो फील होत राहील. नेक्स्ट आहे स्कॅनलाईन अल्गोरिदम. आता स्कॅनलाईन अल्गोरिदम मध्ये काय करतोय, आपण एखादा पॉलीगॉन घेतला त्याच्यातून एक लाईन जर ड्रॉ केली तर त्या लाईनच्या एंडिंग पॉइंट्स, त्या लाईनचे एंडिंग पॉइंट घेतो आणि त्या एंडिंग पॉइंटच्या आतला जो काही पोर्शन असेल म्हणजे आउटसाइड द पॉलीगॉन तो आपण काय करू शकतो, फील करू शकतो. नेक्स्ट आहे स्कॅन कन्वर्जन आणि मेन फ्रेम बफर. त्यानंतर आपण बघणार आहे कॅरेक्टर जनरेशन मेथड. आता जर आपल्याला एखादा कॅरेक्टर जर डिस्प्ले करायचा असेल त्याच्यामध्ये पण आपल्याकडे तीन टाईप आहेत. एक आहे तो स्ट्रोक, त्यानंतर स्टारब्रस्ट आणि तिसरा आहे तो बीट मॅप. असे तीन आपण काय करू शकतो, मेथड ना कॅरेक्टर जनरेट करू शकतो. हे झालं आपण सेकंड चॅप्टर मध्ये बघणार आहोत. थर्ड चॅप्टर मध्ये आपण काय करणार आहे, ओव्हरव्ह्यू ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. आता ओव्हरव्ह्यू ऑफ ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, पहिल्यांदा आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन माहिती पाहिजे. ठीक आहे. आता ट्रान्सफॉर्मेशन हे टू डायमेन्शनल पण असतात आणि थ्री डायमेन्शनल पण असतात. आता टू डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय बघणार आहे, तर आपण ट्रान्सलेशन, स्केलिंग, रोटेशन, रिफ्लेक्शन आणि शेअरिंग बघणार आहे. आता ट्रान्सलेशन म्हणजे काय, जर एखादा ऑब्जेक्ट तुम्हाला मूव्ह करायचा असेल दुसऱ्या कोऑर्डिनेटरला तर त्यावेळेस आपण ट्रान्सलेशन यूज करतो. सेकंड आहे स्केलिंग. स्केलिंग मध्ये काय करणार आहे, तर आपल्याला एखादा ऑब्जेक्टची साईज जर तुम्हाला कमी करायची असेल किंवा वाढवायची असेल त्यावेळी तुम्ही स्केलिंग यूज करू शकता. थर्ड आहे रोटेशन. रोटेशन मध्ये काय करणार आहे, आपण एखादा ऑब्जेक्ट जर मला रोटेट करायचा असेल, मग तो अँटी क्लॉकवाईज असेल किंवा क्लॉकवाईज रोटेट करायचा असेल तर तुम्ही रोटेशनचा यूज करू शकता. थर्ड आहे रिफ्लेक्शन. जर माझा एखादा ऑब्जेक्ट जर मला रिफ्लेक्ट करायचा असेल, मग तो एक्स एक्सिसला करायचा असेल किंवा वाय एक्सिसला करायचा असेल, असे दोन टाईप मध्ये आपण रिफ्लेक्ट करू शकतो. आणि थर्ड आहे शेअरिंग. शेअरिंग मध्ये काय असणार आहे, जर तुम्ही एक्स शेअर केला तर तुमचा वायचा जो काही ऑब्जेक्ट असेल तो काय होईल, शेअर केला जाईल. आणि ज्यावेळी वाय शेअर करताय त्यावेळेस तुमचा एक्सचा ऑब्जेक्ट काय केला जाईल, शेअर केला जाईल. सेकंड आहे मॅट्रिक रिप्रेझेंटेशन अँड होमोजिनियस कोऑर्डिनेट. आता याच्यामध्ये काय आहे, तर आपण जे काही ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे, मग त्यात ट्रान्सलेशन असेल, स्केलिंग, रोटेशन, रिफ्लेक्शन, स्केलिंग, हे जे आहे अल्गोरिदम मध्ये यूज करताना आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये करणार आहे किंवा आपण कॅल्क्युलेशन पण करताना मॅट्रिक्स फॉर्म मध्ये करणार आहे. जे मॅट्रिक्स आपण फर्स्ट इयरला मॅथ्स मध्ये शिकलो ते ऍज इट इज तुम्हाला फॉलो करायचे. म्हणजे ट्रान्सलेशनचा मॅट्रिक्स, स्केलिंग, रोटेशन, रिफ्लेक्शन आणि सेलिंग, हे जे काही पाचीचे जे काही मॅट्रिक्स असणार आहे त्याचा आपल्याला यूज करून आपण काय करू शकतो, आपले जे ऑब्जेक्ट आहे ते रोटेट करू शकतो. थर्ड आहे तो कॉम्पोजिट ट्रान्सफॉर्मेशन. आता कॉम्पोजिट ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय करू शकतो, रोटेशन अबाउट अर्बिटरी पॉइंट. आता रोटेशन अबाउट अर्बिटरी पॉइंट म्हणजे काय, तुम्ही एखादा पॉइंट फिक्स करायचा, त्यानंतर तो रोटेट करायचा आणि परत आपण काय करणार आहे, तो ओरिजिनल पोझिशनला आणून ठेवणार आहे. तो म्हणजेच आपला रोटेशन अबाउट अर्बिटरी पॉइंट. फोर्थ जो आहे तो थ्री डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशन. आता थ्री डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये पण दोन टाईप्स, तीन टाईप्स दिलेले आहेत. एक म्हणजे ट्रान्सलेशन, स्केलिंग आणि रोटेशन. म्हणजे थ्री डी मध्ये आपण हे तीनच करू शकतो. नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ प्रोजेक्शन, ज्याच्यामध्ये दोन टाईप आहे, पर्स्पेक्टिव्ह आणि पॅरेलल प्रोजेक्शन. युनिट नंबर फोर, विंडोइंग अँड क्लिपिंग. आता विंडोइंग अँड क्लिपिंग मध्ये काय, मी मगाशी सांगितलं तुम्हाला की विंडो आपण सिलेक्ट करायचे असते, मग त्याच्यामध्ये कन्सेप्ट आहे विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन. त्यानंतर नेक्स्ट आहे लाईन क्लिपिंग, म्हणजे जे काही आपण विंडोच्या बाहेर जी काही एखादी लाईन असेल किंवा एखादा ऑब्जेक्ट जाईल तो आपल्याला ट्रिम करायचा आहे, म्हणजेच आपण त्याला क्लिपिंग म्हणतो. आता जर मला एखादी लाईन क्लिप करायची असेल तर मी हे कोहेन सुदरलँड लाईन क्लिपिंग अल्गोरिदम यूज करू शकतो. सायरस बेक लाईन क्लिपिंग अल्गोरिदम आहे, लाईन पास्काय अल्गोरिदम आहे, मिड पॉइंट सब डिव्हिजन अल्गोरिदम आहे. त्याचबरोबर आपण पॉलिगॉन क्लिपिंग हा देखील अल्गोरिदम यूज करू शकतो. त्याच्यामध्ये एकच अल्गोरिदम आहे तो म्हणजे सुदरलँड होजमन. आणि चौथा जो आहे तो टेक्स्ट क्लिपिंग, म्हणजे आपण विंडोइंग अँड क्लिपिंग मध्ये तीन टाईपचे क्लिपिंग बनवाय, एक म्हणजे लाईन क्लिपिंग, दुसरा आहे तो पॉलिगॉन क्लिपिंग आणि तिसरा आहे तो टेक्स्ट क्लिपिंग. नेक्स्ट चॅप्टर आहे आपला फिफ्थ युनिट आहे इंट्रोडक्शन टू कर्व्स. आपल्याला जर एखादा अर्क म्हणतो आपण त्याला, कर्व म्हणजे आपण त्याला अर्क म्हणतो. आता जर मला कर्व जनरेशन मध्ये अर्क जनरेशन युजिंग डीडीए अल्गोरिदम, म्हणजे जो काही
अर्क जनरेट करायचा आहे त्याच्यासाठी पण आपण काय करू शकतो, अल्गोरिदमचा युज केला जातो. नेक्स्ट आहे तो इंटरपोलेशन. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ कर, म्हणजे आपण कुठल्या कुठल्या टाइपचे कर्व आपण त्याच्या अल्गोरिदम बघणार आहे. हिल्बर्ट्स कर्व, कोच कर्व, बिस्प्लाइन कर्व आणि ब्रिजर कर्व, अशा आपण चार टाइपचे कर्व आपण बघणार आहोत. हा झाला सिलॅबस, जो आपल्याला नेक्स्ट लेक्चर पासून फर्स्ट चॅप्टर पासून आपल्याला काय करायचे याची सुरुवात करायची. धन्यवाद.